सरपंचनामा प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत आहे। परिसरातील घडामोडी व ताजा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचा चॅनल सरपंचनामा लाइव, बातमी गावागावातली। खेड तालुक्यातील नानेकरवाडी येथे दररोज शेकडो गरीब व गरजू लोकांची भूक भागवली जाते। या उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे। नानेकरवाडी येथे तीन जागी या भागातील गरीब व गरजू लोकांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे। त्या ठिकाणी शेकडो गरीब व गरजू लोकांना लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दररोज मोफत अन्न घेत असल्याची माहिती नानेकरवाडीचे सरपंच संदीप भाऊ नानेकर व उद्योजक रुपेश भाऊ जाधव यांनी दिली। लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद आहेत। साकन परिसरात औद्योगिकरणामुळे हजारो परप्रांतीय नागरिक राहत आहेत। या लोकांना कमीत कमी दोन वेळचे जेवण मिळण्यास अडचणी येऊ नये म्हणून ग्रामपंचायत हद्दीत तीन ठिकाणी दररोज शेकडो लोकांना अन्नदान सुरू आहे। लॉकडाऊन सुरू असेपर्यंत ही सुविधा देण्यात येईल असे नानेकरवाडीचे सरपंच संदीप भाऊ नानेकर व युवा उद्योजक रुपेश जाधव यांनी सांगितले व अधिकाधिक गरजू व गरीब लोकांनी या ठिकाणी येऊन अन्नदानाचा लाभ घेण्याचे आवाहनही केले। सद्गुरुनगर व श्री संत ज्ञानेश्वर नगर मधील रहिवासी सर्वेश मौर्य, धर्मेंद्र यादव, सीताराम राजभर, विशाल तिवारी, अमरजीत मिश्रा यादव, मुमताज रामविलास, विष्णू शर्मा, पिंटू राजभर, सुशील सिंह यांनी नानेकरवाडीचे सरपंच संदीप भाऊ नानेकर, उद्योजक रुपेश भाऊ जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य किसन भाऊ बिरदवडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक, नवयुग क्रांती मित्र मंडळाचे अध्यक्ष सोनाभाऊ नानेकर, प्रवीण झुंझरे, रमेश थोरात, प्रशांत नानेकर, प्रशांत कुटे, आकाश फिंगरे, सद्गुरु मित्रमंडळ या सर्वांचे हा उपक्रम राबवित असल्यामुळे आभार व्यक्त केले आहेत। नमस्कार, मी संदीप नानेकर, सरपंच नानेकर। ज्या दिवसापासून लॉकडाऊन चालू झाले त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत जेवढे तिथपर्यंत आम्हाला मदत पोचवता येईल तिथपर्यंत आम्ही मदत पोचवली आणि जेवढं आम्हाला उपस्थित लोकांना जेवण घालते त्यांची भूक मिटवता येईल तेवढे आम्ही प्रयत्न करतो। आम्ही पहिल्यांदा तर ग्रामपंचायत शेजारी दिवस ग्रुप यांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायत माध्यमातून तिथे एक 600-700 लोकांचं जेवण चालू केलं होतं। त्याच्यानंतर इकडं नवयुग क्रांती मित्रमंडळ, ज्योतिबानगर, सद्गुरू मित्रमंडळ, सद्गुरुनगर या ठिकाणी आत्ता 1200 ते 1500 लोकांचं जेवण आपण रोजगार करतो। जेवढी लोक येतात आपण कुणालाही उपाशी मागे पाठवत नाही, सर्वांना पुढे एवढं आपण शिजवतो आणि सर्वांना तेवढं वाटप पण करतो आणि इथून पुढं जोपर्यंत लॉकडाऊन राहील तोपर्यंत आपण असंच कार्य चालू ठेवणार आहे। त्यामध्ये आपल्या नवयुग क्रांती मित्र मंडळाचे अध्यक्ष सोन्याभाऊ नानेकर असतील, परत प्रवीण झुंझारे, रुपेश जाधव, परत सद्गुरू मित्र मंडळाकडून सीताराम राजभर असेल, परत धर्मेंद्र यादव, सर्वेश मोर्या, किसन नाना बिरदवडे, सर्व सहकारी कमीत कमी 30-35 लोक इथं कार्य करतात, मेहनत घेतात आणि त्यांच्या कष्टामुळं त्यांच्या मेहनतीमुळं आज एवढी लोक जेवण करतात यांचं पोट भरते, उपाशी लोकांचं पोट भरते। त्यामध्ये आम्हाला आमचे तहसीलदार मॅडम असतील, प्रांतसाहेब असतील किंवा तलाडी भाऊसाहेब, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे पण सर्व सदस्य आम्हाला मदत करतात। असं कोणी असं नाही की मदत करत नाही, सर्वांचं सहकार्य लाभते। पंचायत समिती सदस्य, जिल्हाभरी सदस्य त्यांचं सहकार्य आहे, सर्वांचे धन्यवाद देतो। आज सद्गुरुनगर मित्रमंडळ आणि नवयुग क्रांती मित्रमंडळ या दोन ठिकाणी 1200 लोकांचं जेवण चालू आहे। लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी सरपंचांनी, गावातल्या तरुण सहकाऱ्यांनी आणि आमचे सगळे सहकारी मित्र आम्ही निर्णय घेतला की ही परप्रांती आहे त्या लोकांना जेवण नाही, तर आम्ही एक निर्णय घेतला की आपण या ठिकाणी जेवण चालू करू आणि त्यानंतर आम्हाला सहकार्य लाभलं। तलाटी भाऊसाहेबांचं, वालेकर भाऊसाहेबांचं सहकार्य लाभलं, तहसीलदारांचं सहकार्य लाभलं, अजित केसवडा असं त्यांचं सहकार्य लाभलं आणि हे सगळं सर्व मंडळ आम्ही एकत्र मिळून या ठिकाणी आज जवळजवळ 1.5 ते 2 महिने झालं लोकांना, परप्रांतीयांना असन, पुणे जिल्ह्यातल्या बाहेरची जी कामगार असेल ह्या कामगारांना आम्ही जेवण देत आहे। परंतु आमच्या असं एक लक्षात आलं, जसं लॉकडाऊन वाढतंय तसं लोकसंख्या पण वाढतीय, लोकांचं येणं वाढतंय। म्हणजे पहिलं आम्ही 1200 ते 1500 लोकांचं बनत होतं, आता 2000 लोकांचं आम्हाला रोज बनवायला लागते। तर आम्ही एकही माणूस उपाशी पाठीमागं जाऊन देत नाही, आमच्या परीने जेवढी मदत होईल तेवढी सरपंच असं आम्ही असं या ठिकाणी मदत करतोय आणि
जेवणच नव्हे तर काही ठिकाणी किराणा पण आम्ही काही लोकांना पोहोचवत आहे, काही लोकांना ज्या ठिकाणी लोक येऊ शकत नाही तर जेवण येईल त्या ठिकाणी आम्ही किराणा पण पोहोचवण्याचं काम करतोय. तर माझं सर्व परप्रांतीयांना असन आणि सर्व कामगारांना आव्हान असन की ज्या ठिकाणी तुम्हाला जेवण मिळत नसेल तर तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा. आज या ठिकाणी जेवण चालू आहे. सद्गुरुनगर नगर मित्रमंडळ आणि नवयुग क्रांती मित्रमंडळ या ठिकाणी जेवण चालू आहे. आज तुम्ही या ठिकाणी गर्दी बघताय, रोज अशीच गर्दी या ठिकाणी संध्याकाळी दोन ठिकाणी होती. हे सद्गुरुनगरचं ठिकाण आहे, दुसरं ठिकाण नवयुग क्रांती मित्रमंडळ हे खाली आहे. त्या ठिकाणी पण 700 ते 800 लोक रोज जेवण न्यायला येतात. आज या ठिकाणी आपण सद्गुरुनगर ठाकरवाडी या ठिकाणी आपण इथं पाहता ही सगळी लोक या ठिकाणी लाईन लागलेले आहे. या ठिकाणी इथं आम्ही सोशल डिस्टन्सिंगचा 3 फूट 4 फूट ठेवून प्रत्येकाला सांगतो की तुम्ही सोशल डिस्टन्सिंग ठेवा. आणि प्रत्येकाला आमचं सांगणं आहे की अन्न पोटभर न्या परंतु वाया घालू नका. माझं सर्वांना आव्हान आहे की तुम्ही जेवढं पोटाला लागतं तेवढंच न्या. आणि पुन्हा एकदा मी सर्व परप्रांतीयांना या माध्यमातून सांगतो की सरपंचाचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला देण्यात येईल. जर काय तुम्हाला मदत लागली असेल तर त्या ठिकाणी आम्ही पोहोचवणार आहे. पुन्हा एकदा सर्वांना सांगतो या ठिकाणी दररोज जेवण करा, येत जा सगळ्यांनी, कुणी उपाशी राहू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं सर्वेश मौर्या नानिकरवाड़ी ग्राम पंचायत में रहता हूं सर. सरपंच माननीय श्री संदीप भाऊ नानिकर और हम उनके रूपेश भाऊ यादव, इनके माध्यम से हम यहां पे कम से कम 500 से 600 लोगों का, गरीब लोग जो मतलब कि किसी लायक नहीं है उनको हम दर रोज़ यहां पे खाना खिलाते हैं. और इसके अलावा भी हमारे सर माननीय सरपंच संदीप भाऊ नानिकर के द्वारा 10-15 लोगों के घर घर हम जा के राशन जो जिसको जो भी प्रॉब्लम है उनके यहाँ जाके वो ख़त्म करते हैं. और इनके साथ ही हम धन्यवाद करेंगे माननीय सीताराम भाई राजभर को, हमारे सहयोगी धर्मेंद्र जी यादव और किशन नाना बिदौड़ी, इनका हम बहुत बहुत लाख लाख मतलब धन्यवाद करते हैं. इन्होंने जब से कार्यक्रम शुरू हुआ है दिन रात एक कर दिया है. हाँ, जहाँ तक इनसे सहयोग हो रहा है दिन रात एक करके सहयोग करते जा रहे हैं. और हमारे रामविलास पासवान जी, इनका भी बहुत भरपूर सहयोग है इसमें. और ये मित्र विशाल तिवारी, अमरजीत मिश्रा और हमारे आचार्य महोदय, जो कि इनका आज 15 दिन हो गया है, ये दिन रात मतलब कि अकेले ही खाना बनाते हैं. धन्यवाद ऐसे सरपंच महोदय को, लाख लाख धन्यवाद.